नमस्कार. एबीपी माझाच्या प्रेक्षकांचं वस्त्रकथी 3 या भागामध्ये मनापासून स्वागत. मी आर्किटेक्ट सीमंतिनी चाफळकर आणि वस्त्र संशोधक आणि रचनाकार विनय नारकर आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला आलो आहोत वस्त्रकथीच्या 3 भागामध्ये. आज आपण बोलणार आहोत पीतांबर याविषयी. तर विनय, स्वागत. आणि आता सांग की पीतांबर म्हणजे काय? पीतांबर अगदी नावाप्रमाणे आपण जर बघायला गेलो, व्युत्पत्ती म्हणा, एटिमॉलॉजी म्हणा, पीत अंबर, पीत म्हणजे पिवळा, अंबर म्हणजे वस्त्र. बरोबर, इतकी साधी गोष्ट आहे पीतांबर म्हणजे. पण पीतांबर म्हणजे काय, ते सुरू कसं झालं आणि त्याचा नेमका अभिप्रेत अर्थ काय आहे हे बघता आपल्याला जाणवतं याचा पिवळा रंगच का आणि अंबर म्हणजे कोणतं अंबर. बरोबर, पिवळा रंग हे अग्नीचं आपल्याकडे प्रतीक आहे. अगदी बरोबर. आणि अग्नी हा पवित्र समजला जातो आणि यज्ञ मध्ये अग्नी असतो. म्हणजे वैदिक काळामध्ये यज्ञ यागांची सुरुवात झाली तेव्हापासूनचे हे अर्थ प्रचलित आहेत. तेव्हापासूनचे अर्थ आहेत आणि यज्ञ हे त्यागाचं प्रतीक समजलं गेलं, त्याच्यामुळे त्याला एक पवित्रता जोडली गेलेली आहे पीतांबराला, म्हणून तो पिवळा रंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंबर कुठलं तर हे रेशम. बरोबर, रेशमीच पाहिजे, कारण हे यज्ञाला, मग यज्ञ पुरुषाचं जर वस्त्र हे असेल, पीतांबर असेल. बरोबर, पुरुष यज्ञ करायचे. हा, पुरुष यज्ञ करायचे तर ते वस्त्र, तर त्यांचं कुठलं वस्त्र असावं तर ते पीतांबर असावं, कारण ते रेशमाचं आहे, रेशीम पवित्र मानलं गेलंय. त्याच्यावर पाणी शिंपडलं तरी ते पवित्र होत, धुण्याची गरज नाही. जसं सुती वस्त्र धुण्याची गरज असते तसं लोकरीचं वस्त्र आणि रेशमी वस्त्र धुण्याची गरज नसते, म्हणून पीतांबर रेशमी असणं अभिप्रेत आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये रेशीम हे धूळ किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी अट्रॅक्ट करत नाही असं पण एक हो, त्याच्यात सहसा अट्रॅक्ट करत नाही, कदाचित त्याच्यात एक स्टॅटिक एनर्जी असते, त्याच्यामुळे काही कीटक विषाणू काय असतील ते थोडस राहत असतील अंतर, असं काहीतरी त्याच्यामागे शास्त्रीय कारण निश्चितच असणार आहे. बरोबर, म्हणून पूर्वीपासून किंवा वैदिक काळापासून हे पीतांबर हे पुरुषांनी यज्ञ करायच्या वेळेला वापरायचं वस्त्र आणि म्हणून ते पिवळ्या रंगाचं सुद्धा, कारण अग्नीचं प्रतीक म्हणून. अगदी अगदी. आणि तो पिवळा रंग आहे. आणि दुसरी एक त्याच्याबद्दलची एक पौराणिक मान्यता अशी आहे, आकाशात विष्णू जर आकाश असेल तर आकाशातील विद्युल्लता वीज ती चमकणारी म्हणजे विष्णूचं पीतांबर. म्हणून तसंही संदर्भ राजाराम शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आता थोडस अलीकडच्या ह्याच्यामध्ये आपण नेहमी ऐकतो भरजरी ग पीतांबर ते गाणं, एक अगदी बघायला गेलं लिजेंडरी गाणं आहे मराठी संस्कृतीमधलं. श्यामची आईमध्ये अत्रेंनी ते लिहिलंय गाणं, पण ते मूळ अत्रेंनीच लिहिलेलं असं नाही आहे, त्या तशा गाण्यांची एक परंपरा आहे, लोकगीतांची परंपरा आहे, ज्याच्यामध्ये द्रौपदी स्वयंवराच्या कथा आहे, ज्याच्यामध्ये द्रौपदी आणि ही जी कथा आहे की कृष्ण आणि नारदाचा संवाद आहे आणि नारद म्हणतो तू तुला कुठल्या बहिणीवर जास्त प्रेम आहे, तो म्हणतो अशी ही सुभद्रा तुझी रक्ताची आणि तरी तू द्रौपदी द्रौपदी कसं करतोस, तो म्हणतो का परीक्षा घ्या, माझं बोट कापलंय म्हणून सांगा तिला, सुभद्रेलाही सांगा आणि द्रौपदीलाही सांगा, काय होतं बघा. मग तो द्रौपदी पहिल्यांदा सुभद्रेकडे जातो, सुभद्रा म्हणतो मी शालूनी पैठणी नेसली आहे कुठून चिंधी देऊ तुला, असं ती विचारतच राहते तोपर्यंत नारद जातात आणि द्रौपदीला भेटतात. द्रौपदी काही विचार न करता पीतांबर तिने त्रैलोक्य मोलाचे वसन असं म्हटलं यात्रेनी, इतका बहुमोल पीतांबर ती फाडून लगेचच त्याची चिंधी देते, कारण तिला आयुष्यातल्या सगळ्यात कठीण प्रसंगाला वस्त्र पुरवून ज्या भावानी तिचं रक्षण केलेलं आहे. आणि तर ते तसंही एका काही लोकगीतांमध्ये संदर्भ आहे की शेवटचं जे वस्त्र होतं, जे दुःशासनाने हात लावलेलं शेवटचं वस्त्र होतं ते पीतांबर होतं, म्हणून ते त्या दोन्ही गाण्यांमध्ये त्या दोन्ही परंपरांमध्ये तो एक पीतांबराचा सांधा आहे. आणि त्यामुळे असं म्हणतात की म्हणजे ती म्हणून असं म्हटलंय की द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, त्याच्यातलं पुढचं जे कडवं आहे. तर मला असं वाटतं की हा एक खूप हृदय असा संबंध त्यांनी दाखवलेला आहे की द्रौपदी आणि नारायण म्हणजे जो स्वतः विष्णू, त्यांनी पीतांबर म्हणजे त्याची ते नेहमीचं वस्त्र आहे पीतांबर आणि द्रौपदीनी सुद्धा ते पीतांबर नेसलेलं आहे. ह्याच्यातून थोडंसं असं लक्षात येतं की जसं पुरुष पीतांबर घालत होते तसं स्त्रियांसाठी पण पीतांबर हे एकदम महत्त्वाचं वस्त्र होतं, तर त्याबद्दल जरा सांग. हो, आता काळाच्या ओघात झालंय असं की पीतांबर हे पुरुषांचं धोतर
एवढाच आपल्याला अर्थ माहित आहे, पण हे गाणं आपल्याकडे आहे ह्याच्यावरनं एक महत्वाचा दुवा मिळतो की अरे ही साडी पण असणार. आणि आता धोतर जर हे असेल, विष्णूचा संबंध तर आहेत, विष्णूचं वस्त्र आहे, कृष्णाच्या अनेक नावांपैकी पितांबर हे एक नाव आहे, विष्णू परिवारातल्या देवता ह्या सगळ्यात पितांबर नेसणाऱ्या आहेत, त्याच्यामुळे विष्णू आणि पितांबर हे एक प्रकारे अद्वैत आहे. आपल्याकडे विठ्ठलाची परंपरा आहे की विठ्ठल हे कृष्णूचं कृष्णाचं रूप आहे आणि त्याचा पितांबर म्हणजे ज्ञानोबांचं हित तुकाराम. प्रत्येक संत कवींनी प्रत्येक त्यांच्या रचनांमध्ये पितांबराचा आणि विठ्ठलाचा संबंध दाखवलेलाच आहे. तर आता प्रश्न असा आहे की पितांबर म्हणजे नेमकं कोणतं वस्त्र? आपण बघितलं की ते रेशमी असतं, पिवळं असतं, पण आता आपल्या रूढीमध्ये बघायला गेलं म्हणजे मग ती काय, त्याला कद म्हणतात. तो त्याला काट नसतो किंवा जरीची एक काडी असते बारीकशी, तो झाला कद. पण ज्याला छोटे मोठे ठसठशीत काठ पण असायचे पितांबराला, आणि तशीच काठाला पदर असला की ती झाली साडी पितांबराची. ते मला वाटतं एक साडी पितांबर साडी तू केलेली आहेस, तर ह्याचं काय वैशिष्ट्य आहे असं तुला वाटतं? आम्ही जेव्हा पितांबर साडीबद्दल मी माझ्या वाचनामध्ये आलेलो होतो, मला पितांबर साडीचा उल्लेख सापडला म्हणजे आणि त्याचा फोटोग्राफही मिळाला, पण त्यात होतं असं की पिवळी साडी आहे, रेशमाचे काठ आहेत, साधारण पैठणीसारखे काठ आहेत, पण पदर मात्र याचा तो पैठणीसारखा नाही आहे, म्हणजे ज्याला टेपेस्ट्री म्हणतात तशा प्रकारचा पदर नाही आहे, तर नुसतं जरीकाम आहे. त्यामुळे मला जेव्हा बनवायची होती तेव्हा हे असेच फार कमी असे दुवे होते. मग मी माझ्या अभ्यासामध्ये आपल्या ठकार सरांनी मला एकदा माझा लेख वाचून त्यांनी सांगितलं, एक श्लोक मला पाठवला, तो हा तुम्ही तो वाचून जरा दाखवला तर बरं पडेल. तर त्यात असं म्हटलंय की किम वाससा इत्यत्र विचारणीयम, वासहा प्रधानम खलु योग्यतायै, पीतांबरम वीक्ष ददौ स्वकन्याम, दिगंबरम वीक्ष विषम समुद्रहा. ह्याचा अर्थ सांग तू, ह्याच्यात कुठल्या तरी रहिवासाचा संबंध आहे एवढं लक्षात येतंय, तर अर्थ सांग. हा अगदी मजेशीर आहे श्लोक. याचा अर्थ असा आहे, समुद्र मंथनाची कथा आपल्याला माहिती आहे. समुद्र मंथनामधून जेव्हा लक्ष्मी उत्पन्न झाली त्यावेळेस तिचे पिता म्हणजे समुद्र, समुद्राच्या पोटी लक्ष्मी आली, तर त्यावेळेस त्यांना लक्ष्मीचा हात योग्य वराच्या हाती द्यायचा होता. त्यावेळेस तिथं उपस्थित होते श्री विष्णू आणि शंकर महादेव. पण त्यांनी त्या वेळात वडिलांनी विचार केला की हा विष्णूनी पितांबर नेसलंय, हा माझ्या मुलीसाठी योग्य आहे, म्हणून त्याला लक्ष्मीचा हात दिला. आणि त्याचवेळी शंकराने दिगंबर होता तो म्हणजे वल्कल नेसली होती, त्याच्यामुळे त्याला विष दिलं. म्हणजे अशी एक दंतकथेसारखी एक आहे, पण यातून दिसतं हे की आपल्या वस्त्रांना किती महत्व आहे. अगदी, म्हणजे आपल्याकडे जसं एक नूर आदमी दस नूर कपडा असं म्हणतो, किंवा एकूणच आपल्याला सहज असं समजतं लक्षात येतं की माणसाच्या कपड्यांवरून त्याची परीक्षा केली जाते निदान पहिल्या भेटीत पहिल्या दर्शनात तरी. आणि म्हणून आपल्याकडे ती पण म्हण आहे, आणि म्हणून आपण आपली वस्त्र कशी आहेत ह्याच्याबद्दल खूप जागरूक असतो. तर तोच एक हे त्यांनी त्या आपल्या जे सगळ्यात देवदेवतांच्या मध्ये काय घडलं असेल असं विचार करून ते त्याला आरोपित, असं मला वाटतं चेतन गुणोक्ती अलंकार जसं असतो तसं समाज मन त्याच्यामध्ये उमटलेलं आहे. आणि भारताला आहे जेवढा वस्त्र परंपरांचा इतिहास, तो असा कुठे ना कुठे आपल्याला सतत प्रतिबिंबित झालेला दिसत असतो. म्हणजे लक्ष्मीला, समुद्राला लक्ष्मीला त्याला का अर्पण करावं असं वाटलं असेल, विष्णूला विष्णू हा वर क्यू का योग्य वाटला असेल लक्ष्मीसाठी, तर ते आपल्याला उत्तर कळतं की त्यांनी भरझरी पितांबर नेसला होता आणि यांनी मात्र वल्कल किंवा व्याघ्रचर्म गजचर्म असं काहीतरी नेसलं होतं. आणि म्हणून आणि आपण म्हणतो ना लंकेची पार्वती तसं करायचं नसा हो कदाचित समुद्राला, तर तो एक धागा आहे. त्याच्यामुळे मी ठरवलं की हा इतका सुंदर जो श्लोक आहे तो आपण या साडीवर घेऊयात, म्हणून ही माझी लिबर्टी मी या ठिकाणी वापरलेली. हा आपलं ते आहेच, आणि प्रत्येकाला काहीतरी बनवताना मला काही प्रतिकृती बनवण्यामध्ये मला फारसा स्वारस्य नाही आहे. ज्या जुन्या साड्या होत्या त्या नक्कीच त्या महानच होत्या, त्या रचना वगैरे सगळ्या, पण त्याच्या प्रतिकृती मला नाहीत बनवायच्या. आजच्या काळाशी सुसंगत असं जे काही असं बनवता आलं तर जास्त ते कुठल्याही कलाकाराला आवडेल. आता इथून थोडस पुढे आपण जाऊयात की पिवळा पितांबर असं जे म्हटलं जातं ती असं वाचताना तर वाटते की द्विरुक्ती आहे, कारण पितांबर हे पितांबर म्हणजे पिवळं असणार, पुन्हा पिवळा पितांबर म्हणण्याचं काय कारण? ते झालं असं की पिवळा रंग परंपरेने चालत आला होता,
काही त्यावेळच्या विणकरांना रचनाकारांना असं वाटलं की आता आपण साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांना वाटलं की आपण यात रंग बनवू, कारण धोत्रा आपण की पेशवाईचा काळ तर त्यांना ती सगळी सुबत्ता आलेली होती आणि वस्त्रांमध्ये प्रयोग चालू होते. त्यांची जी सौंदर्य दृष्टी होती ती सुद्धा उत्तर भारतातल्या त्यांच्या सगळ्या जाण्या येण्यामुळे त्यांच्याशी असलेल्या सांस्कृतिक संपर्कामुळे विकसित झाली होती आणि त्यामुळे त्यांना फक्त पिवळ्या रंगावर समाधान वाटेना समाधान वाटत नव्हतं. आणि आपल्याही संस्कृतीमध्ये रंगी रंगांचं आता हे आपण बघितलं तर फक्त तोपर्यंत स्त्रियांच्या रंग वस्त्रांमध्ये खूप सारं रंगसौंदर्य आपल्याकडे कित्येक शतकांपासून आहे. पण आपल्या इथे मग त्यावेळेस त्यांना वाटलं असेल की पुरुषांच्या ह्याच्यामध्ये पण आपण मग त्याच्यामध्ये लाल रंग आला, कुसुंबी आला, त्याच्यामध्ये केशरी आला, त्याच्यामध्ये गुलाबी आला आणि महत्वाचा जांभळा आला आणि हे सगळे वस्त्र ह्याच्यामध्ये आले आणि नाव मात्र पितांबरच राहिलं तसं. तर त्याच्यामुळे मग ज्या ओव्या लिखण्यात आल्या त्याच्यानंतरचं जे साहित्य निर्माण झालं तर त्यावेळेस ते पिवळा पितांबर द्विरुक्ती आली. म्हणजे मग ते स्पेसिफिक म्हणजे तीच एक गोष्ट समजावी म्हणून पिवळा पितांबर असं अधोरेखित झालं. पण म्हणजे जांभळे लाल वगैरे पण पितांबर त्यावेळेला होती किंवा त्याला कदाचित वेगळं नाव त्यांनी दिलं नाही, त्यातलं पीत हा शब्द न काढता त्यांनी तो शब्द पुढे ठेवला. त्याचंही कारण आहे की पितांबर आपल्यात किती रुजलेलं आहे हेच त्यातून दिसतं की वेगळ्या नावाची त्यांना योजना करण्याची काही गरज वाटली नाही. म्हणजे एकूण काय म्हणूया धार्मिक प्रसंगी किंवा कुठल्याही ज्या विधी असतात धार्मिक विधी असतात त्या प्रसंगी पुरुषांनी नेसण्याचं जे वस्त्र जे रेशमी असतं आणि ज्याला भरझरी काठ असतात त्या सगळ्याला ते पितांबर म्हणायला मिळतात. पण फक्त धार्मिक आहेत का तर त्याच्याही पेक्षा काही ऑकेजन्स आहेत जे प्रसंग आहेत ज्यावेळेस ते जसं पंक्तीचं भोजन आहे पंक्तीला बसताना पितांबर नेसण्याचा संकेत आहे, कुलदेवतेची पूजा करताना पितांबर नेसण्याचा संकेत आहे, किंवा जेव्हा अगदी राजा जेव्हा काही कुठल्याही सार्वजनिक कामाची सुरुवात करायचा त्यावेळेस त्याने पितांबर नेसून ती सुरुवात करावी शुभ असा एक संकेत होता. तर अशा गोष्टींसाठी हे होतं आणि पैठणीच्या टेपेस्ट्रीमुळे त्याच्या पदरामुळे जी किंमत खूप त्याची वाढते तेवढी पितांबराच्या पदराला तेवढी तेवढं महाग तेवढं इंट्रिकेट काम नव्हतं त्याच्यामुळे ते सहज नेसण्यात येत होतं. म्हणून आपण आता पुढचं लागलीच त्याच्या जोडूनच हे घेऊ की ते मग कुठं बनायचं. तर हे पहिला नेहमी उल्लेख येतो की पैठणचा जेव्हा उल्लेख येतो पैठणे आणि पितांबर असं हे जोडीनीच सहसा उल्लेख आलेला आहे. तर पैठण्याही तिथं बनायच्या आणि पितांबरही तिथं बनायचे त्यामुळे तिथल्या विणकरांचं हे होतं की थोडं सोपं काम पण ही एक समांतर परंपरा होती. आणि नंतर कालांतराने येवल्याला जेव्हा पैठण्या सुरू झाल्या तेव्हा तिथे सुद्धा पितांबर सुरू झाली आणि पण आपल्याला ही परंपरा बनारस मध्ये पण बरीच सापडते. वाराणसीच्या जरीचं जे काम आहे ब्रोकेड सारखं तू जे म्हणतोस ते तर ते बनारसचा प्रभाव मी विचारणारच होते की तिकडचा काही प्रभाव याच्यामध्ये आहे का. नक्कीच आहे बनारसचा प्रभाव आहे आणि सगळे हे स्थलांतर होतच असतात म्हणजे माणसांसोबत रचनेची आणि त्यांच्या सौंदर्यांची सौंदर्यशास्त्राची ह्या सगळ्याचीच देवाणघेवाण होत असते. पण तिथे पितांबर नावाच्या साड्या तिथेही बनायच्या, तिथेही पितांबर धोत्र बनायची आणि तिथूनही आपण मागवत होतो. म्हणजे सगळ्याच गेलेला आणि पैठणला असं नाही तर पण तिथला खास तेव्हाचा ग्राहकही मराठी ग्राहक होता असंही माझ्या वाचनात आलेलं आहे तिथल्या ज्या पितांबर साड्या आणि धोत्र होती. नाही हे अगदी सहज आहे कारण जसं आपण वाचतो की मराठ्यांच्या उत्कर्षाच्या काळामध्ये संपूर्ण उत्तर भारतांमधल्या देवळांचे जीर्णोद्धार झाले. म्हणजे बनारसच्या काशी बनारसच्या किंवा उज्जैनच्या देवळांचे जीर्णोद्धार हे अहिल्याबाई होळकर शिंदे या लोकांनी केलेले आहेत. त्यामुळे अर्थातच त्या लोकांचं तिथे जाणं येणं होतं, चौथाई वसूल करण्याचा अधिकार त्यांना मिळालेला होता संपूर्ण भारतभरातून. त्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती होती आणि त्यांचं तिथे जाणं येणं होतं. या दोन्ही कारणांमुळे मला असं दिसतं की बनारसच्या वस्त्रांना किंवा तिथं बनवलेल्या साड्यांना आणि पितांबरांना मराठी ग्राहक सगळ्यात जास्त असणार हे अगदी नैसर्गिक वाटतं. अगदी 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 याच अंगाने झालेलं आहे. आणि फक्त बनारसच नाही काश्मीरच्या शाली आणि आपल्याकडे शालजोडी म्हणून आपण मिरवल्या त्या सगळ्या काश्मीरच्या शाली होत्या. तर तो ती त्याची बाजारपेठ दिल्ली नंतर पुणेच होती. पश्मिना शालींचं हे जे सगळं होती शालजोडी आपण ज्याला म्हणतो ती सगळी दिल्लीला महत्वाची बाजारपेठ होती. दिल्ली नंतर पुणेच होती त्याची महत्वाची बाजारपेठ. त्यामुळं आणि असा यानंतर पैठण्या मात्र आपल्या चालू राहिल्या
पण पितांबरामध्ये खंड पडला, पितांबर साड्यांमध्ये. म्हणून मला वाटत होतं की ही इतकी जीवाभावाची आपली साडी आहे, इतकी परंपरा आहे, कुठल्याही कवीला म्हणजे जुन्या काळातल्या कवीला विष्णूचा किंवा विठोबाचा उल्लेख आलेला असताना पितांबराचा मोह कधी टाळता आलेला नाहीये, तर त्या अशा साडीला आपल्याला पुन्हा मूर्त स्वरूप द्यावं असं मला वाटलं. म्हणून ही आता अलीकडेच आम्ही ही साडी बनवली आहे, याचे आणखी काही व्हर्जन्स आहेत ते आता आम्ही बनवतोय. पण मग पुरुषांनी पण हे वस्त्र घालावं म्हणून काय आता, कारण तू मी बघते की तू स्वतः पितांबर नेसलायस, तर त्याच्याबद्दल समकालीन कुठल्या पद्धतीने आपल्याला होता येईल? नाही, मला तसंच वाटतं की आता जशी साड्यांची परंपरा आहे तशी पुरुषांची पण जबाबदारी आहे की भातृत्व हातमाग टिकून ठेवायचं. फक्त बायकांनीच फक्त आपलं असं नाही आहे की त्यांनीच मक्ता घेतला आहे, पुरुषांनी पण आपली भूमिका बजावली पाहिजे, पुरुषांनी पण हातमागाची वस्त्र नेसली पाहिजेत. आता त्यासाठी मी धोत्र बनवतो आणि काही ठीक वेळा अगदीच त्याला तेवढी मागणी नाही आहे, अर्थात म्हणजे आवडतं लोकांना, पण ते त्यासाठी तेवढी किंमत मोजावी का? किंमत आणि दुसरं मला असं वाटतं कन्व्हिनियन्स आणि कम्फर्ट, म्हणजे जे सोयीचं त्याच्या सुद्धा धोतर सुद्धा शिवलेलं धोतर वगैरे असं जास्त. नाही नाही नाही, हे म्हणजे अजिबात पटणारी गोष्ट नाहीये. ते इन्स्टंट फूड सारखं आहे, ते अनहेल्दी आहे, तर हेही एका प्रकारे अनहेल्दी आहे, सौंदर्याला नक्कीच मारक आहे ही गोष्ट. तर नेसणं ही काही अवघड गोष्ट नाही आहे. आम्ही धोतर नेसण्याचा एक साधा सोपा व्हिडिओ बनवून युट्यूबला टाकलाय, तुम्ही आमच्या चॅनल विनय नारकट डिझाईन्सवर तो व्हिडिओ बघू शकता आणि तो अगदी तुम्ही 5 मिनिटात धोतर नेसू शकता. आणि सोयीचा म्हणाल ते सोयीपेक्षा सवयीचा भाग आहे तो. आणि अगदी मी दिवसभर मी माझा मित्र आमचे काही मित्र आहेत ते आम्ही दिवसभर धोतरामध्ये वावरतो. कोणत्याही प्रकारे कामाला मी ड्रायव्हिंग करतो धोतर नेसू, तर कोणत्याही कामाला अडथळा येत नाही. तर त्यामुळे पितांबराची जी परंपरा आहे ही पुन्हा यावी. धोतलेल्या नेसलेल्या शिवलेल्या धोतरांपासून थोडंसं तुम्ही स्वतःला वेगळं ठेवावं आणि ह्या परंपरा खऱ्या अर्थाने रोजच्या जगण्यामध्ये आणाव्यात ही आमची इच्छा आहे. म्हणून मी पुरुषांचे मला असं वाटतं ह्याच्यात तुला जोडूनच की आपल्या भारतीय उपखंडामधलं जे हवामान आहे कोरडं आणि काही वेळेला दमट काही वेळेला कोरडं पण बऱ्यापैकी उष्ण, म्हणजे फारशी थंडी आपल्याकडे नसते, तर या हवामानामध्ये तो जो मोकळे ढाकळेपणा आहे धोतर नेसण्यातला किंवा इव्हन साडी नेसण्यातला तो मला वाटतं जास्त सुखकर आहे आणि एकूणच हवामानाच्या दृष्टीने ते जास्त योग्य आहे. तर फक्त थोडासा सवय लावून घेण्याचा हा भाग आहे आणि काही जे आपल्याकडे पाश्चात्य प्रभाव खूप हे झालेले आहेत, रुजलेले आहेत म्हणूया किंवा अगदी खोलवर शिरलेले आहेत आपल्या संस्कृतीमध्ये, ते थोडेसे हळूहळू मन लावून काढण्याचा तो पण भाग आहे. आणि दुसरं असं मला वाटतं की आपल्या भारतामध्ये असं होतं की मी असं वाचलेलं कुठंतरी मला आठवतंय की 3 पद्धतीची वस्त्र, म्हणजे ज्याला आपण अधरीय म्हणजे शरीराच्या खालच्या भागात नेसलेलं एक वस्त्र, वरच्या भागात आणि उत्तरीय तिसरा एक भाग, असं 3 वस्त्र आणि न शिवलेल्या वस्त्रांची परंपरा, म्हणजे वस्त्र हे ड्रेप करणं किंवा नुसतं गुंडाळून घेणं अशा पद्धतीची वस्त्र, त्याबद्दल काय सांगशील? ही खास भारतीय परंपरा आहे. अखंड वस्त्र हे भारताची ओळख आहे आणि वेदांमध्ये म्हटलं असतं सृष्टीला वस्त्राची उपमा दिलेली आहे अखंड वस्त्राची, आणि त्याच्यात त्याला एक धार्मिक महत्त्व पण होतं. पण धार्मिकता जरी आपण बाजूला ठेवली तरी नेसण्यातला जो सोपेपणा आहे, त्यातलं जे सौंदर्य आहे, त्या वस्त्राचा जो फॉल पडतो, तर ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते शिवलेल्या वस्त्रामध्ये तितका येत नाही, नेसलेल्या वस्त्रामध्ये जसा येतो. तर त्याच्यामधली जी काही जास्त उपयोगिता आहे, ज्याला आपण आता स्पष्ट म्हणजे इंग्रजी शब्द नाही वापरायचे म्हणलं तरी मला पटकन तो शब्द आठवत नाही, म्हणून फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो की एक वस्त्र अनेक पद्धतीने वापरण्याची जी हो अगदी भारतामध्ये जवळपास आपण नाही म्हटलं तरी 150 प्रकारे साड्या नेसण्याच्या पद्धती आहेत. मग हे तीच साडी आहे नेसण्याची, प्रचंड वैविध्य आहे. आणि पुन्हा आता आपण आता नवीन सुद्धा ड्रेप बरेच लोकांनी शोधून काढले, त्याचे कार्यशाळा घेतले जातात साडीत नवीन पद, कारण एक साडी नेसली की पुन्हा ती नेसाविषयी वाटते नाही वाटते, ती नोटीस होते, ह्याही गोष्टी असतात. पण ते ती तुम्ही वेगळ्या प्रकारे नेसली तर ते आहेत. हे शिवलेल्या वस्त्रांमध्ये ह्या शक्यता नाही आणि हे भारतीयत्व आहे अखंड वस्त्र. आणि मला वाटतं जी वारसा देण्याची जी पद्धत आहे की मला आठवत आहे की माझ्या आजीची पैठणी होती आणि ती नंतर माझ्या आईने नेसली आणि माझ्याकडे पण ती आली, तर अशा काही ज्या गोष्टी आहेत की ज्या परंपरेने येतात, तर त्या मला वाटतं साडीसारख्या प्रकारात किंवा पितांबर धोतर यासारख्या प्रकारातच शक्य आहेत.
तुम्ही जर शिवलेली वस्त्र असतील तर ती दुसरं कोणी घालू शकत नाही, कारण ती एका विशिष्ट व्यक्तीसाठी शिवलेली असतात. खरंच हा महत्वाचा मुद्दा आहे, हा कधी मी मांडला नाही, पण म्हणजे माझ्या नव्हता लक्षात आला. अगदी खरं आहे, हा वारसा हक्काने आपण अखंड वस्त्रच देण्यात येतं. घाट घातलाय ह्याच्या आणि वर्जन्स आम्ही बनवणार आहोत वेगवेगळ्या काठांमध्ये, आणि त्याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की फक्त पिवळा पितांबर नसतो, म्हणून हे असं जांभळा हा आपला मराठी रंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ही हा रंग पितांबरामध्ये आम्ही बनवलेला आहे. सुंदर रंगसंगती जी विनयची अगदी खासियत आहे, ती अत्यंत सुंदर रंगसंगती, आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स. आता ह्याच्यामध्ये मला वाटतं तू ती कुडी बुट्टी घेतलेली आहेस. कुडीची नक्षी आहे याच्यामध्ये, कोयरी आहे, कोयरी आणि पानांसहितची कोयरी आहे. मी जे वाचलं होतं त्याच्याबद्दलचे जे काही लिखाण होतं त्याच्यामध्ये छोटी फुलं होती पितांबरावर, पितांबर साडीवर, आणि जे धोतर असायचं ते प्लेन, आणि ह्याच्यावर छोट्या फुलांची बुट्टी असायची, असे उल्लेख मी वाचले. ती आणि कोयरी, हो कोयरी हे कैरी किंवा जी काय म्हणतो आपण ते पण शुभ आहे ना. हा शुभच मानलं जातं, आणि हा याच्या तर आपण मोटिफर वेगळाच एपिसोड होईल कोयरी बद्दल बोलायला गेलं तर. आणि कुडी म्हणजे ही मला महाराष्ट्राची खासियत आहे म्हणून, आणि मी सुरुवातीला एकदा नथीची बुट्टी बनवून त्याच्या पैठण्या बनवल्या होत्या, पण ती नथ वाढत वाढत जाऊन तिने जो प्रचंड आकार धारण केलाय आणि जी जो विराट रूप धारण केलंय, मला थोडासा पश्चाताप होतो ती नथ बनवल्याचा, आणि त्याच्यावरती कसं ह्या कुडीचं होऊ नये अशी इच्छा आहे. पण ही मला वाटतं एका अर्थाने चांगलीच गोष्ट आहे की एका एक पॉप्युलर इमॅजिनेशन ज्याला आपण म्हणतो खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांनी ते उचललं, आणि नथ ही एक प्रतीक म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणून आता त्याचे वापर एकदा ती लोकांनी घेतली म्हणल्यानंतर लोक त्याचा कसा वापर करतील हे कलाकाराच्या हातात राहत नाही, आणि त्याच्याबद्दल वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. आपली ती जसे प्रतीक आहे किंवा तो जसा वारसा आहे तसा प्रपोर्शनचा आपला वारसा खूप मोठा आहे. बरोबर, कधी बघणार आहोत आपण. बरोबर, इतक्या मोठ्या नथी. हा ठीक आहे, पण म्हणजे नथ ही सगळ्या एक मोटिफ म्हणून जी वापरली जायला लागली ती एक महत्वाची मला वाटतं विनयची देणगी आहे आपल्या भारतीय आत्ताच्या मराठी संस्कृतीला. पण अशाच भारतीय परंपरेचा मागोवा घेत घेत विनय आज पितांबरांच्या याच्यापर्यंत पोहोचलेला आहे, पितांबरांची नवरचना करण्यापर्यंत. तर हे आज आपण आजच्या आपल्या भागात जाणून घेतलं. धन्यवाद विनय, हा सगळा तुझा जो प्रवास आहे तो तू आमच्या प्रेक्षकांबरोबर वाटून घेतलास त्याबद्दल. मंडळी नमस्कार, परत पुढच्या भागात भेटूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.